परतीच्या पावसाने पुण्याला पुन्हा परत झोडपून काढले. पुण्याच्या पूर्व भागामध्ये काल 2.5 तास मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलं होतं. धानोरीत जागोजागी पाणी भरल्याचं चित्र पाहायला मिळालं. धानोरी लोहगाव मुख्य रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं आणि मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पुण्याला परतीच्या पावसानं आता चांगलंच झोडपून काढलंय आणि या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप यावं इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. धानोरीमध्ये सगळ्यात जास्त पाणी साचलं होतं, त्यामुळे आता परतीच्या पावसानं पुण्यामध्ये एकूणच धुमाकूळ घातल्याचं चित्र आहे. काल तब्बल 2.5 तासांसाठी पुण्यामध्ये पावसाचा धुमाकूळ होता. रस्त्यांवरून प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होतं या दृश्यांमधून आपण पाहू शकतो. त्यामुळे परतीच्या पावसानं पुण्यामध्ये चांगलाच हाहाकार माजवल्याचं चित्र आहे. पूरा लक्ष्मी नगर वाले का तो पूरा दुकान में एकदम पानी. जालन्यात शेतकरी पुत्रांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मागणी मान्य झाली नाही तर आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा त्यांनी दिला. नाशिक जिल्ह्यामध्ये येवला तालुक्यात उत्तर पूर्व भागात पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सरसकट पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. मका, कांदा, भुईमूग, सोयाबीन या पिकांना कोंब फुटलेत. शेतामध्ये पाणी साचलंय, त्यामुळे मका पीक तर पूर्णपणे वाया गेलंय. नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सध्या शेतकरी करत आहेत. राज्य सरकारनं अतिवृष्टीबाबतचा अहवाल अद्याप केंद्र सरकारला दिलाच नसल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली आहे. तसंच राज्य सरकारनं अद्याप पीक विम्याचा हप्ता सुद्धा दिला नसल्याचं ते म्हणाले आणि याबाबत लवकरच बैठक घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं सुद्धा कराड यांनी म्हटलंय. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र राज्य सरकारनं विम्याचा हप्ता दिल्याचं सांगत कराड यांचं विधान खोडून काढलंय. आर्यनच्या जामिनावर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. एनसीबीला उत्तर देण्याबाबत नोटीस प्राप्त झाली. रेव पार्टी प्रकरणी शाहरुखचा मुलगा आर्यन खान हा जेलमध्ये आहे. आता आर्थर रोड जेलमधून आर्यनची सुटका होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे